अलिबाग तालुक्यातील थळ वायशेत येथील केंद्र शासनाच्या अखत्यारीत असलेल्या RCF कंपनीत गॅस टर्बाईन युनिटच्या रेफ्रिजरेशन स्टीम प्लांटमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना बुधवारी घडली. या अपघातात एक मॅनेजमेंट ट्रेनीसह अन्य दोघांचा जागीच मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खत निर्मिती करणारा केंद्र शासनाचा RCF प्रकल्प अलिबाग तालुक्यातील थळ येथे आहे. या कंपनीमध्ये नवीन AC यंत्रणा कार्यान्वित करण्याचे काम मेसर्स एरिझो ग्लोबल या कंपनीस दिले होते. या कंपनीचे कर्मचारी हे गॅस टर्बाईन युनिटच्या रेफ्रिजरेशन सिस्टीम प्लांटमध्ये काम करत होते. या कर्मचाऱ्यांसोबत कंपनीचा कर्मचारीही होता. प्लांटमध्ये AC बदलण्याचे काम करत असताना सायंकाळी 5 वाजता अचानक स्फोट झाला. या स्फोटात एक कंपनी कर्मचारी आणि 2 कंत्राटी कर्मचारी यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अन्य 3 जण हे गंभीर जखमी झाले आहेत. या तिघांनाही RCF रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र तिघांचीही प्रकृती गंभीर आहे. तर मृत्यू किती जणांचे झाले आणि जखमी किती झाले याबाबत प्रशासनाकडून कोणतीही वास्तविक माहिती मिळालेली नाही. कंपनीमध्ये झालेला स्फोट हा कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचे कळत आहे. स्फोटाचा आवाज हा इतका मोठा होता की आजूबाजूच्या गावातही आवाज ऐकायला आला. स्फोटानंतर RCF, अग्निशमन यंत्रणा, पोलीस दल, CIRF पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. स्फोट नक्की कशाने झाला याबाबत अद्याप RCF प्रशासनाकडून माहिती मिळालेली नाही. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.